तू सांगतो, रामदेव बाबाचा योग आरोग्याची प्राप्ती देतो, रामदेव बाबाचा योग आरोग्याची प्राप्ती देईल, पण आपल्याला रामदेव बाबाचा योग परमात्म्याची प्राप्ती देईल याची शाश्वती नाही. परमात्म्याच्या प्राप्तीकरता रामदेव बाबाच्या योगापेक्षा ज्ञानोबऱ्यांचा योग आचरणात आणावा लागेल. परमात्मा प्राप्तीकरता तुम्हाला ज्ञानोबऱ्यांचा योग समजावा लागेल, रामदेव बाबाचा नाही, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून रामदेव बाबाचा योग ठीक आहे ना, आपल्याला तब्येतीकरता कारणीभूत ठरेल. तो त्या पतंजली प्रदीप मध्ये दोन पाद, एकाचा नव्हे समाधीपाद, दुसऱ्याचा नव्हे साधनपाद. त्या पादाची परिभाषा आहे, अथ योगानुशासन योगश्चित्तवृत्ती निरोधः, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं. पण त्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध करत असताना पंच अवस्था आहे, एकेचा नाव मुळा, एकेचा नाव क्षिप्ता, एकेचा नाव विक्षिप्ता, एकेचा नाव एकाग्रता आणि एकेचा नाव निरुद्ध अवस्था. मुळा अवस्था आहे रजोगुणावर चालेल, क्षिप्तावस्था तमोगुणावर चालेल, विक्षिप्तावस्था सत्वगुणावर चालेल. सत्वगुण आहे ना, मग काय हरकत आहे, ठीक आहे ना. फक्त गुण सत्व आहे, पण सत्व गुणाच्या पलीकडे जरी गुण सत्व असला तरी वृत्ती लय झालेले नाही, वृत्तीची व्यावृत्ती नाही, वृत्तीची नाही, वृत्ती शिल्लक आहे. आणि वृत्ती जर शिल्लक असेल तर मग त्याला देहाचा विसर पडणं शक्य नाही. या झाल्या साधकाच्या अवस्था. सिद्धाच्या दोन अवस्था आहे, एकेचं नाव एकाग्रता, एकेचं नाव आहे निरुद्ध अवस्था. एकाग्रता नावाची जी अवस्था आहे, त्या एकाग्रता नावाच्या अवस्थेत मी कोण आहे, ज्याला आपण अलीकडे तत्वज्ञानाच्या परिभाषेत नॉलेज ऑफ द सेल्फ, मी कोण आहे याचं ज्ञान होतं, ही एकाग्रता अवस्था आहे. पण मी कोण आहे याही ज्ञानाचा विसर पडून देहाचं देहत्व जातं, माझं मित्व जातं, देहाचं देहत्व जाऊन माझ्या मीपणाचा सुद्धा विसर ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी जी स्थिती प्राप्त होते तिला म्हणतात निरुद्ध अवस्था. रजगुणाची अवस्था आहे पहिली. त्या रजगुणामध्ये ते आपण म्हणतो ना, मी ती बातमी ऐकली आणि एवढा धक्का बसला मला, सात गेले पाचच राहिले. नेमकं काय सात गेले पाच राहिले म्हणजे नेमकं काय, नेमकं काय पाच नाम पंचमहाभूत बरोबर. त्या सात मधले पाच म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, आणि त्या ज्ञानेंद्रियाला मदत करतं मन आणि बुद्धी. ज्यावेळेस एखादी धक्कादायक गोष्ट ऐकली तेव्हा त्या धक्कादायक गोष्टीवर विचार करण्याची क्षमता पाच ज्ञानेंद्रिय मनाची आणि बुद्धीची संपली. आता फक्त माझ्या ठिकाणी पाच म्हणजे पंच महाभूत राहिले, आणि महाभूत विचार करत नाही. जी इंद्रिय विचार करणारे ते इंद्रिय रजगुणात असतील काय, तमगुणात असतील काय, किंवा ते सत्वगुणात असतील काय, वृत्ती शिल्लक असेल तर त्यांचा विकार ते चालूच ठेवणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. लाख प्रयत्न करा, लाख प्रयत्न करा. म्हणून काय इंद्रिय तुमचं तुमचं ऐकून घेते, तुम्ही डोळ्यांना लाख सांगा, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. म्हणून काय ते अखंड तिथे पाहा, तुम्ही डोळ्यांना किती समजून सांगितलं राव आता हे संबंधाने इंद्रिय जर ज्ञान नसेल तर ते तुमची फसगत करतील. ते इंद्रिय तुम्हाला, तुम्ही लाख प्रयत्न करा, इंद्रिय पूर्ण, तुम्ही इंद्रियाचा विकार पूर्ण शरीरातून तुम्ही बाहेर काढू शकत नाही, काढू शकत नाही. किती प्रयत्न, हा इंद्रियाचे मालक होऊ शकता पण काढू नाही शकत. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ओले मृत्युकेचे आत सहा जण उंदीर, ते ठरलेले आहेत देहाच्या संबंधाने, इंद्रियाच्या संबंधाने ठरलेले. या सहा विकारांना जो देह धारण करतो तो देह देह राहत नाही, तो साधारण होतो. ज्याने सहा धारण केले तो साधारण, ज्याने देवाचं चिंतन करून त्या सहा विकारांना धाकात ठेवलं तो साधक. काम क्रोध लोभ कोण आहेत सोळा अध्यायाच्या भाषेमध्ये,
त्रिविधम नरकस्य द्वारम, इदम त्रिविधम नरकस्य द्वारम, हे तिने नरकाची द्वार आहेत. तस्मात त्रयम तेजत, म्हणून त्या तिघींचा तू त्याग कर. काम क्रोध लोक सहा धारण करतो तो साधारण, त्या सैन्यात धाकात ठेवतो, धाकात ठेवतो तो साधक, त्या साही विकारांना धुऊन काढतो साधू, आणि त्या सहा विकारांचा अंत करतात ते संत. हे सगळं मान्य आहे आम्हाला, पण असं असताना सुद्धा, असं असताना सुद्धा जे साधनारूढ साध्याच्या जवळ पोहोचलंय त्यांचं पतन झालं नाही का? 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राचं पतन झालं नाही का? पतन झालं नाही का? म्हणजे एक गोड वाक्य आम्ही नेहमी ऐकलेलं एक वाक्य आहे, योगी भ्रष्ट झाला की भोगी होतो, योगी भ्रष्ट झाला की भोगी होतो, भक्त भ्रष्ट झाला की आसक्त होतो, आणि ज्ञानी भ्रष्ट झाला की नास्तिक होतो. विठ्ठल विठ्ठल. योग्याची भ्रष्टता भोग्याकडे नेते, भक्ताची भ्रष्टता आसक्तीकडे नेते, आणि ज्ञानाची भ्रष्टता नास्तिकतेकडे नेते. लक्षात घ्या, व त्या इंद्रियांवर लाख विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. त्या इंद्रियाचा विजय हा ज्ञानाच्या पूर्ण लक्षणाशिवाय तुम्हाला शक्य नाही, कोणालाच शक्य नाही. त्याचा ट्राय पण करू नका. बीडामध्ये सर्प शिरला, साप त्या बीडामध्ये गेला, आता ते जे बीड आहे, ते जे वारुड आहे, ते वारुड कुणाचं घर आहे? कंटेनमध्ये बोला, पास्टेनमध्ये नका बोलू, नाही तर लगेच सांगाल मुंग यांचं. मी पास्टेन नाही सांगायचं, कंटेन. आपल्याकडे असे बरेच साप आहे जे दुसऱ्याच्या घरावर कब्जा करतात, विषय सापाचाच आहे, त्याच्यामुळे जास्त लावून घ्यायचा नाही. सापाचं एक वैशिष्ट्य आहे, मी नेहमी सांगतो, सापाचं एक वैशिष्ट्य, साप मारायचं सुद्धा एक टेक्निक आहे, त्याला इंग्रजीमध्ये अॅनिमल लॉजिक टेक्निक म्हणतात, प्राणीशास्त्र मारायची पद्धती होते की नाही. त्याचा त्याचा एक प्लॅनिंग कमिशनच आहे, त्याचा तो एक नीती अवमूल्यन त्याची आयोग समितीच आहे एक प्रकारे. ते साप मारायच्या सुद्धा पद्धती, जेवढा साप लहान असला तेवढे मारणारे जास्त, जेवढा साप मोठा जाऊ दे, सोमवार आहे त्याचीच वस्ती. हे ठरलेलं का नाही ते? साप मारताना पहिली काठी कुठे मारतो आपण? शेपीवर, पोटावर. कुठे? त्याला संबंध महाराष्ट्रात एकच शब्द आहे, सापाचं तोंड काय केलं? ठेचलं. का बरं? त्याच्या तोंडात विष आहे. ऐकता, सापाच्या तोंडात विष आहे म्हणून सापाचं तोंड ठेचलं जातं, हा अन्वय. सापाच्या तोंडात विष आहे म्हणून त्याचं तोंड ठेचलं जातं, हा अन्वय. ह्याचाच अर्थ, ज्यांच्या ज्यांच्या बोलण्यातून विष असतं त्यांची त्यांची असा व्यतिरेक होऊ शकतो, झालाच पाहिजे असा आग्रह नाही, होऊ शकतो ना. तो साप त्या बीडामध्ये, त्याचं घर आहे ना, एकाला आगाऊपणा सुचला, तोडला, काय हा साप मध्ये मध्ये करतोय, त्याने हा त्या बीडातून सर्प बाहेर ओढायचा प्रयत्न केला पण तो आत निघून गेला. साप वर आला पाहिजे म्हणजे याने तिथं बकेटभर पाणी घेतलं, त्या पाणी टाकलं बीडात. साप बिचारा बाजूला तिथं बीडाचा जागेवर राहिला, तो म्हटला कोण उद्व्याप करतोय काय की, त्याने ऐकलं नाही. ह्याने पुन्हा एक काठी घेतली आणि त्या काठीने आतमध्ये रोवायला लागला. पुन्हा सापाने विचार केला की हा कोण त्रास देतोय, हा काठी ठोकूनही मला मारतोच आहे, पाणी टाकूनही मला मारायचा प्रयत्न करतोय, मी बाहेर निघाल्याने मला मारा, मग ह्याच्यापेक्षा एकच फायदा आहे, मी तर मरणारच आहे, मी तर मरणारच आहे, पण जो मला मारायचा प्रयत्न करतोय मी सुद्धा त्याला मारून जाणार आहे. ही स्पर्धा आहे बरं, शेवटची स्पर्धा आहे, म्हणून याला अॅनाटॉमिलॉजिकली कॅन्सर सिस्टीम म्हणतात. कॅन्सरवरचा विजय, कॅन्सरचं एक वैशिष्ट्य आहे, कॅन्सरला स्प्रिंग आजार म्हणतात. तर झालाय तोपर्यंत तुम्हाला त्याची संवेदना पाहिजे तितकी जाणवत नाही, ज्या मिनिटाला माहिती पडतं तुम्हाला कॅन्सर झालाय तुम्ही मेंटली म्हणजे एकदम लोअर जातात. दुसरा मुद्दा, कॅन्सरची ट्रीटमेंट काय करते, तो आजार दाबायचा प्रयत्न करते, पण जगातला एकमेव आजार असा कॅन्सर आहे की त्याला जितका दाबायचा प्रयत्न करतात तितका तो लवकर उरफडत जातो. मग त्या दोन्हीमध्ये जो विजय मिळवतो तो विजय, तसं ह्याने ठरवलं मी तर मरतोच आहे पण मग मी बाहेर निघाल्यावर यायला करा. सापाने रपकन वर आला, त्याची फाना उगारणे, ज्याने त्याच्या ते पाणी टाकलेलं होतं त्याला त्रास दिला होता, त्याच्या कपाळावर दंश केला, 10 मिनिटात तो जागेवर मेला. मला सांगा, त्याच्या सापाचा याला मारण्याशी काही संबंध नव्हता, हाच स्वतःहून त्या सापाजवळ गेला म्हणून सापाने याचा बळी घेतला. इंद्रिये तुम्हाला किंवा मला वाईट मार्गाला कधीच पोहोचत नसतात, तुमच्याच बुद्धीचा संकल्प किंवा विकल्प निश्चयात्मक विचार करतो, आणि तो विकल्पावर निश्चयात्मक झाला तर तुम्ही मृत्यूकडे जातात, आणि तो संकल्पावर निश्चयात्मक झाला की तुम्ही मृत्युंजय परमात्म्याकडे जातात. विठ्ठल 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 मृत्युंजय.
परमात्म्याकडे जात असताना त्या देहावर विजय मिळवणं म्हणजे त्याच्या इंद्रियांवर विजय मिळवणं गरजेचं आहे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, महाराज म्हटलं आम्ही इंद्रियांवर विजय मिळवायचा प्रयत्न केला. मग तुकोबाराय त्या देहाच्या संबंधाने तुमची विचारधारा काय, त्या देहाच्या संबंधाने तुमची विचारधारा काय. तीन विवेक आहेत. शरीर माझं आहे एक, मी शरीराचं आहे दोन, नाही मीच शरीर आहे तीन, शरीर माझं नाही. जर माझं असतं तर मी म्हातारपणाकडे जाऊ दिलं नसतं. या निश्चयात्मक विचारे काया मरणाती सुटले. मी शरीराचं नाही कारण शरीर गेल्यानंतर नैनम छिंदंते शस्त्राने नैनम दहती पावका, पावका न दहती शस्त्राने न छिंदंते. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अजा हा नित्या शाश्वता पुराणा न हन्यते न हन्यमाने शरीरे. शरीर न हन्यते, नाही ना मरण नाही, त्याला मृत्यू नाही, त्याचं मरण आहे. म्हणजे मी शरीर नाही माझं शरीर नाही. बरं मीच शरीर म्हटलं तर ज्यांचे रोगामध्ये ऍक्सिडेंटमध्ये पाय किंवा हात कापल्या जातात ती लोक जगून जातात. मी शरीर नाही या निश्चयात्मक विचारे काया मरणाहते सुटले. माझं शरीर नाही या निश्चयात्मक विचारे काया मरणाहते सुटले. आणि मी माझं शरीर नाही, मी शरीर नाही आणि मी शरीराचा नाही या विवेकाच्या निश्चयात्मक ज्ञानावर माझ्यात एक परिवर्तन घडलं. काय झालं त्याचं विशदीकरण तुकोबाराने व्यक्त केलं अंगाच्या पहिल्या चरणात. सुटली काया मरणाती, सुटली काया मरणाती, सुटली काया मरणाती, सुटली काया मरणाती, सुटली मरणाहते सुटले काया विचारे या निश्चय. माझी काया मरणाच्या द्वारातून सुटले का, विचारे या निश्चय. विचार नाम ज्ञान. मग ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला काया मरणाच्या द्वारातून सुटले. तुकोबऱ्यांची सौकर्यतेची भाषा विचारा वाचून न पविजे समाधान. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा. Oh.
करणारा सार विचार करा वटा वटे नाम धरा कंठे विठोबाचे. सार विचार करा असार विचार करा कंठे विठोबाचे नाम धरा. मग विचार आपल्या जीवनामध्ये महत्वाचा. विचार नसेल तर जीवन नाही. विचार जर नसेल तर आपण त्या जीवनापर्यंत पोहोचू शकत नाही. मग तो विचार तुम्ही आपण जे करणार आहोत त्या विचाराचं वैशिष्ट्य काय? सामान्य रूपाने विचार केला जातो, विशेष रूपाने विचार केला जातो. पण सामान्य रूपाचा विचार सामान्य समाधान प्राप्त करतो, विशेषत्वाचा विचार विशेषत्वाचं समाधान प्राप्त करतो. ह्याला माईक म्हणतात, ह्याला स्टँड म्हणतात, त्याला पकवाज म्हणतात, ह्याला संवादिनी म्हणतात, त्याला प्रकाशवाणी म्हणतात, याच्यातून जे रवरवता येईल तिला आकाशवाणी म्हणतात. हे सगळ्यांना म्हणजे ज्ञात आहे ना, सगळ्यांपर्यंत पोहोचणारी विचारधारा आहे, हे सामान्य ज्ञान आहे. पण ह्याला स्टँड म्हणतात, हे ज्ञान काय कामाचं? याला स्टँड म्हणतात, हे सामान्य ज्ञान आहे, म्हणजे सामान्य फल आहे. याला स्टँड म्हणतात, हे ज्याला माहिती नाही त्याच्या मानाने हा बरा आहे, त्याच्या मानानेच बरा आहे ना. म्हणजे फार काही त्याचा काही इफेक्ट आहे? तो प्रोजेक्टच असा की त्याचा इफेक्टच नाही, तो प्रयोगच असा की त्याला अनुमानच नाही. जिथं थिंक नाम विचारधारा विशेषत्वाने जर नसेल तर तिचा परिणाम सुद्धा विशेषत्वाने जाणवणार. हा सरळ सिद्धांत आहे प्रयोगशास्त्राचा किंवा समानशास्त्राचा. मग या पद्धतीने विशेषत्वाचा विचार हा विशेषत्वापर्यंत घेऊन जातो, सामान्यत्वाचा विचार सामान्यत्वापर्यंत घेऊन जातो. मग विशेषत्वाने विचार करणं म्हणजे काय? विचारा वाचून न पविजे समाधान. तुम्हाला समाधान प्राप्त करायचं आहे ना, मग तुम्हाला विचार करावा लागेल. सामान्य विचार असत, विचार बदला जग बदलतं, विचार बदला जग बदलतं, विचार बदला जीवन बदलतं. एका कुलालाने म्हणजे एका कुंभाराने माती घेतली, त्या मातीमध्ये पाणी मिश्रित केलं आणि पाणी मिश्रित केल्यानंतर तो चिखल तयार केला. तो चिखल तयार केल्यानंतर त्या चिखलाच्या माध्यमातून त्याने असं ठरवलं की आपल्याला चिलीम तयार करायची. त्याने तो चिखल रोंदवला आणि त्या चिखलापासून चिलीम तयार करायचे ठरवलं. विचार आहे त्याचा मालक तो, आपण काय करणार. त्याने असं ठरवलं की त्या चिखलापासून आपल्याला चिलीम तयार करायची. प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्याने चिखल हातात घेतला तेव्हा अचानक त्याची विचारधारा बदलली आणि त्याने असं ठरवलं की आपल्याला याच्यापासून चिलीम तयार करायची नाही. चैत्र वैशाखाचा महिना आहे, रखरखत्या आणि रणरणत्या वन्य ज्वालाच्या माध्यमातून आदित्य नारायण आग ओकतोय. त्या आगीत नारायणाने ओकलेल्या आगीतून लोकांचं तत्पुरतं समाधान व्हावं म्हणून त्याने एक पाण्याचा घट तयार केला, एक पाण्याचं मडकं तयार केलं. ते मडकं त्याने ते आव्यात टाकलं, भाजलं आणि साहित्याच्या साहित्य परिभाषेमध्ये तो पाण्याचा घट त्या कुंभारासोबत बोलायला लागला की दादा, मी जेव्हा चिखल्या अवस्थेत होतो तेव्हा माझ्यापासून तुम्ही काय तयार करणार होतात? त्याने सांगितलं, तू जेव्हा चिखल होतास तेव्हा तुझ्यापासून मी चिलीम तयार करणार होतो. मग माझ्यापासून चिखल अवस्थेतून जर चिलीमच तयार करणार होते तर मग तुम्ही ते चिलीम तयार न करता हा पाण्याचं मडकं पाण्याचा घट का तयार केला? कुमाराने सांगितलं, माझा विचार बदलला, माझा विचार बदलला. त्या मडक्याने सांगितलं, भल्या माणसा, तुझा फक्त विचार बदलला पण माझं सगळं जीवन बदललं. तुझा विचार बदलला पण माझं जीवन बदललं. कुमार म्हटलं, तुला असं का वाटतं? त्याने सांगितलं, मी सांगतो आपल्याला, जर तुम्ही माझ्यापासून चिलीम तयार केली असते तर चिलमीच्या आत गांजा टाकला की चिलीम आतून जळते. मी म्हणजे हे उत्तर, हे जे उत्तर देतोय की चिलमीच्या आत गांजा टाकला की चिलीम आतून जळते, हे अंदाजाने देतोय बरं. म्हणजे एक्सपिरियन्स फर्स्ट टीचर नॉट, धिस लँग्वेज इज अ कॉमन सेन्स नॉलेज. कॉमन सेन्सचा अर्थच काय? अंदाजाने. आपण तुला कॉमन सेन्स नाही का? तुला सांगितलं ना डोकं दुखायची गोळी घेऊ नये, मग तुम्हाला डोकं दुखायची, तुम्ही सांगितलं ते त्या कंपनीची गोळी नव्हती, मग तुला तेवढं कॉमन सेन्स नाही. ती नाही तर त्याच्या संदर्भात त्याच्या मिळती जुळती आणणं म्हणजे अंदाजाचं ज्ञान ज्याला आपण म्हणतो, अंदाजाचं ज्ञान ज्याला म्हणतो, अंदाज बांधणी ज्याला म्हणतो, त्याला म्हणतात कोणता सेन्स काय माहिती, कॉमन सेन्स. बरोबर आहे ना? मग ज्ञानाच्या तीन, इन्फॉर्मेशन नॉलेज स्वतंत्र आहे आणि नॉलेज टू नॉलेज स्वतंत्र आहे. याला काय म्हणतात मराठीमध्ये? माहितीचं ज्ञान स्वतंत्र आहे आणि ज्ञानाचं ज्ञान स्वतंत्र आहे. पुन्हा लक्षात घ्या, अमुक अमुक महाराजांचं कीर्तन खूप चांगलं असतं, ही माहिती आहे, ज्ञान नाही. अमुक अमुक महाराजांचं कीर्तन खूप चांगलं असतं, ही माहिती आहे, ज्ञान नाही. कीर्तन ऐकल्यानंतर जी नाराजी होते ते ज्ञान आहे, आता माहिती नाही. माहिती स्वतंत्र असते, ज्ञान स्वतंत्र असतं. माहिती माहिती ही पूर्व अवस्थेत असते, ज्ञान हे उत्तर अवस्थेत असतं. ह्याच्याकरता सध्या लोक याच्याकरता 7-7 वर्ष गाजतात, फिलॉसॉफी आहे डिग्री करतात, एवढ्या एकेका शब्दावर, एकेका शब्दावर लोक 7-7 वर्ष गाजतात बरं का, PhD करणारे. आणि माझं नेहमी सांगणं असतं की डबल PhD करणारे एका बाजूला बसवा आणि वारकऱ्याचा चौथी नापास कीर्तनकार एका बाजूला बसवा, ज्ञान कशाला म्हणतात हे तुम्हाला तिथं कळेल. 2.5 लाख रुपये फी जर भरली ना तर तुमचा मूर्ख पोरगा सुद्धा हुशार होतो. 2.5 लाख रुपये जर फी भरली ना
तर तुमचा मूर्ख पोरगा सुद्धा हुशार होतो. पण तरुण्यात वाया गेलेल्या पोराकरता कोट्यवधी रुपये जरी दिले ना तरी तो पोरगा पुन्हा सुसंस्कृत होत नाही. पोरं सुशिक्षित करायच्या शाळा जन्माला आलेल्या आहेत, पोरं सुशिक्षित करायच्या शाळा जन्माला आलेल्या आहेत, पण पोरं सुसंस्कृत करणारं वारकरी संप्रदायासारखं दुसरं विद्यापीठ अजून जन्माला आलेलं नाही. तुम्ही वेल एज्युकेटेड करू शकता, वेल कल्चरर करू शकता. कल्चरर रुटवे फ्रँकली तो स्वतंत्र आहे आणि एज्युकेटेड रुटवे हा स्वतंत्र आहे. सुशिक्षित होणं फार सोपं आहे सध्या, सुसंस्कृत होणं कठीण आहे. सुसंस्कृत होणं कठीण आहे. जगात देव नाही हे म्हणणं खूप सोपं आहे, हे म्हणणं खूप सोपं आहे. एखादा माणूस म्हणतो ना, जर असता तर दिसला नसता का, मी तर सगळी कामं माझीच करतो बा, दिवसभर माझ्याच मर्जीने कामं करतो, संध्याकाळी माझ्याच मर्जीने जेवतो, कुठं देव जेव घालायला येतो. रात्री मी झोपलो कोणाच्या भरोशावर, मीच डोळे लावले, इथपर्यंत ठीक आहे ना. सकाळी उठला कोणाच्या भरोशावर, डोळे नाही तुम्ही तुमच्या मर्जीने उघडले, डोळे तुम्ही तुमच्या मर्जीने नाही उघडले, डोळे उघडवण्याची ताकद ज्याची ना त्याचं नाव देव आहे. कोण बोलवीते हरिवी, कोण बोलवीते हरिवी, कोण बोलवीते हरिवी, कोण बोलवीते.
मुद्दा आपल्या सगळ्यांचा संस्काराचा चालला होता. एक प्रमाण मी बोलून गेलोय, फक्त त्याला आपण पुन्हा जवळ आणू. बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तले चिंता, मरे मागुता जन्म गेले इटी सुशिक्षित माता सुसंस्कृत. बालपण गेले गाता, त्याच्याजवळ तरुणपणी हरिकथा, म्हणून वृद्धपणी निवर्तली चिंता. लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने त्याच्या माऊलीचे आज दोन वंशज आहेत. इथं त्याने चाल म्हटली तेव्हा मल वंशाजवळ होता, आणि चाल म्हटल्यानंतर तो ज्ञान वंशाकडे गेला. लक्षात घ्या, वंश दोन असतात. जनिता विनेताच्या यस्तू विद्या प्रयच्छते. लक्षात घ्या, जनिता विनेता इथपर्यंत ठीक आहे, पण यस्तू विद्या प्रयच्छते. अन्नदाता भयत्रा तो मुद्दा पुढे अजून तो विचार आपल्याकरता गरजेचा नाही. ज्ञान वंश आणि मल वंश जर पवित्र असेल तर त्याचा परिणाम असा आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल त्याला दुसरी भाषा आहे, मांस वंशी आणि विद्यावंशी ही एक भाषा आहे. या दोनही वंशातून सुसंस्कृतीचा भाव आहे. मग विचार आपल्यापर्यंत पोहोचवणं घ्या, ते ही ताकद त्या देवाची, ही ताकद ज्याची. म्हणून त्याला हे आपल्या भारतातले महाराष्ट्रातले हे एम ए बी एड वालेच म्हणतात की तो गॉड आहे. खरं म्हणजे इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये देवाला गॉड म्हणतच नाही. इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये देवाला गॉड म्हणतच नाही. इंटरनॅशनल लँग्वेज गॉड हा शॉर्टकट शब्द आहे. आपल्या भाषेत सांगा झेडपी म्हणजे म्हणजे शाबास, बरोबर आहे ना. झेडपी म्हणजे जिल्हा परिषद. हे जसं आहे ना तसं गॉड हा शॉर्टकट आहे. त्याचा खरं लॉंग फॉर्म आहे जी जनरेशन ओ ऑपरेशन अँड डी डेट. जनरेशन ऑपरेशन डेट ऑपरेटिंग, उत्पत्ती स्थिती आणि लयाची जो ऑपरेटिंग करतो मिस गॉड, तो देव आहे. मानत नाही ना तुम्ही देव, मानत नाही ना तुम्ही गॉड, त्या गॉडचं स्पेलिंग उलट करा, म्हातारपणे नातू म्हणतील. नाही मला माहिती नाही. हा वारकऱ्यांच्या भाषेत बोलू शकतो, श्वाना परिगती झाले अवघे करे ते हाड हाड. हे ठरलेलं आहे. आता नसेल तर पुढे खंती ते न करा होणे. मग विचार दर्शन कुमाराने सांगितलं, ठीक आहे ना तुझा विचार बदलला, चिलीम तयार केली चिलीम. त्या चिलमीत जर गांजा भरला, त्या चिलमीत जर गांजा भरला तर चिलीम आतून जळते. मी पुन्हा सांगतोय, मी हे अंदाजाने सांगतोय. असं आहे, डिप्लोमा होमिओपॅथी मेडिकल सर्जन, मास्टर ऑफ सर्जन, मास्टर ऑफ डिग्री एनाटॉमी लॉजिकली फिजिकली. डॉक्टर रोगी नसावा पण त्याला कोणत्याही रोगावरचं औषध माहिती पाहिजे. सीपीसी आयपीसी सीआरपीसी इंडियन पिनल कोड क्रिमिनल पिनल कोड लॉजिकली अप्रोच मध्ये वकील आरोपी नसावा पण त्याला कोणताही कायदा माहिती पाहिजे. तसा कीर्तनकाराला अनुभव नसावा, माहिती असावी, इन्फॉर्मेशन. लक्ष, हे माहितीचं ज्ञान आहे, हे ज्ञानाचं ज्ञान नाही, हे माहितीचं ज्ञान आहे. जर चिलीम टाकले, चिलमीत गांजा टाकला असता तर चिलीम आतून जडाली असते. जर चिलमीत आतून गांजा टाकला असता चिलीम आतून जडाली असते. बरं, ज्याने चिलीम पिली असती त्याचंही शरीर आतून जडालं असतं. जर माझ्यापासून तुम्ही चिलीम तयार केली असती तर गांजा टाकल्यावर चिलीमही आतून जडाली असती आणि चिलीम पिणाराही जडाला असता. तुम्ही माझ्यापासून पाण्याचा घट तयार केला, या घटात जर पाणी टाकलं तर तो घट सुद्धा आतून गार होईल आणि जो याच्यातलं पाणी पिईल तो सुद्धा आतून गार होईल. विचार कुंभाराचा बदलला, जीवन मडक्याचं बदललं. विचार सिद्धांचे बदलतात आणि जीवन साधकाचं बदलत असतं. सिद्धांचे विचार जर श्रेष्ठत्वाकडे प्रवास करतील तर साधकाचं जीवन बदलायला फार वेगळी मेहनत तुम्हाला मला घ्यावी लागत नाही. आम्ही त्या विचाराच्या जोरावर, त्या विचारे काया मरणा ते सुटले. बर, मग तुकोबऱ्या काया मरणाच्या हातून सुटले म्हणजे काय? तुम्हाला मरण नाही का? महाराज म्हटले नाही, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. मग तुकोबऱ्या तुम्हाला मरण नाही असं काय? तुकोबऱ्यांच्या बाबतीमध्ये ठीक आहे की तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. मग आम्हाला तर मरण आहे ना, आम्हाला तर मरायचं ना. मग आम्हाला देहाचं देहत्व टाकण्याकरता नेमकं कोणता विचार करावा लागेल? विठ्ठल 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 विठ्ठल. देहाचं देहत्व जाणं, काया मरणाच्या हातून सुटणं म्हणजे काय? तीन प्रकारचं समर्पण करणं. एक कायेचं समर्पण, दोन मनाचं समर्पण आणि तीन प्राणाचं समर्पण. आम्ही तीनही समर्पण निश्चयात्मक ज्ञानाच्या भरोशावर देवाला. आम्ही देहाचा विचार केला, आमच्या लक्षात आला देह जाईल जाईल, यासे काडोबा खाईल. जायाचे शरीर जाईल क्षणात, शरीर जायाचे ठेवणे. शरीर
हृदयाच ठेवणे दरसे अभिलाष झने किंवा उठा साधू संत साधा पुलाले हे जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत आयुष्य खातो काळ तो तर टपलेलाच आहे घडी घडी काळ वाट याचे पाहे अजूनही किती आहे अवकाश आयुष्य जात जाताय पहा काळ जपत असे महास्वयताचा घोरवा ध्यानी राहा श्री हरीचा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश अजून 15 मिनिट अवकाश म्हणजे कीर्तन संपायचं तुम्ही घाबरू नका मग जाणारच आम्ही देहाचं समर्पण आमच्या लक्षात आलं की देहाचं समर्पण लक्षात आलं की देह जाणार आहे लक्षात आला आम्ही देह समर्पण केलं काया मरणाच्या द्वारातून निघाले देह समर्पे जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद प्राण समर्पण केलं विचारे या निश्चय प्राणाचं समर्पण केलं तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मनाचं समर्पण केलं मने सैतावघी काया तुझ दिली पंढरी राया पंढरी राया तुझ मना सहित अवघी काया दिले कायेचं समर्पण मनाचं समर्पण आणि प्राणाचं समर्पण केल्यामुळे मरणा हाते सुटले काया मग काया मरणाच्या द्वारातून सुटले मग आता ह्याच्यानंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रपंचाच्या संबंधाने कायेच्या संबंधाने जे जे दुःख तुम्हाला आहे त्या दुःखाच्या बाबतीत तुमची विचारधारा काय तुकोबरोबर बोलतात ते दुःख आता आमच्याकडे शिल्लक राहिल्याने आता आमच्याकडे विषय स्थिती न राहता आता आम्ही परमार्थातली सहज स्थिती प्राप्त केलेली आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात Yeah.
ना सोनिया गेले खंते सहज असते ते भोगाचे. आता आम्हाला कुठली काळजी राहिली नाही, मग खंती गेली म्हणजे आमची चिंता गेली. मग आता तुम्हाला जे स्थिती प्राप्त झाले ते स्थिती नेमकी कोणती? सहज स्थिती भोगाचे. आम्ही सहज स्थितीवर आमचा परमार्थ करतोय, सहज स्थितीवर परमार्थ करतोय म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय? आता आमच्या जीवनामध्ये जे होणार आहे ते सहज अवस्थेतून होणार आहे, साधनेच्या पराकाष्ठेतून होणार नाही. आता साधनेची पराकाष्ठा आमच्याकडे ठिकाणी राहिली नाही. आता सिद्धाच्या सहजस्थेतून, त्या सिद्धाच्या सहज स्थितीवरून आम्ही आमचं जीवन जगायचा प्रयत्न करतोय. आता आमच्याकडे देहाचं देहत्व राहिलंच नाही, देहाचं देहत्व संपूर्ण संपलंय. तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये प्रसंग येतो, महाराजांच्या मामाचं गाव आहे आणि महाराजांचे सासरवाडी लोहगाव, सध्या ते विमानतळ आहे पुण्याचं. त्या लोहगावमध्ये तुकोबऱ्यांचं कीर्तन चालू. फार पूर्वीच्या काळामध्ये विद्युत व्यवस्था नव्हती, लाईट नव्हती, त्यामुळे ते टेंबे राहायचे चिंध्या बांधलेल्या, त्याचा स्नेह ओतला जायचा, तेल ओतल्या जायचं आणि ते प्रकाशाकरता धरल्या जायचे. पण महाराजांचं कीर्तन इतकं रंगात आलं की ते स्नेह ओतणारा तेल ओतणाऱ्याला विसर पडला की आपण तेल ओतायचं विसरला तो, आणि पाहता पाहता सगळीकडे अंधार पडला. अंधार पडल्यानंतर मग उरलेलं कीर्तन महिपती महाराज म्हटले असं घडलं की त्या अंधारामध्ये कीर्तन झालं, कीर्तन प्रकाशातच झालं. पण तो जो प्रकाश होता तो त्या टेंब्यांचा किंवा त्या आगीच्या माध्यमातून उत्पन्न झालेला प्रकाश नव्हता, तो उरलेला सगळा प्रकाश जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या देहाच्या माध्यमातून होता, वाणीतून निघणाऱ्या शब्दाच्या माध्यमातून होता. हे जे तेज आहे, ही जी स्थिती आहे, ही जी स्थिती, ही सहज अवस्थेतून प्राप्त झालेली स्थिती आहे. ही साधनेच्या अनंत पराकाष्ठेच्या नंतर आहे. एकदा सिद्ध झालं की पुन्हा साधनावर तुम्हाला यायची गरज. शोधक बुद्धी झाली की बाधक बुद्धी आपोआप नाश पावते. शोधक बुद्धी प्राप्त झाली की बाधक बुद्धी आपोआप नाश पावते. आणि त्या स्थितीवर तुकोबार म्हटलं आता आमचं उर्वरित सगळं जीवन आहे. त्या जीवना त्या स्थितीवर आम्ही आमचं जीवन जगायचा प्रयत्न करतोय. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, त्या ब्रह्मस्वरूपाला ज्ञानाग्नी भस्मसात करूया. ज्ञानाग्नी प्रगट झाल्यामुळे आम्ही त्या सहज अवस्थेवर जीवन जगतोय. आता सुखाचा दुःखाचा आमच्याशी काही संबंध नाही. आता सुख आणि दुःखाचा विचार तुकोबार म्हणतात आमच्याशी कुठल्याही परिस्थितीने राहत नाही. बरं, ही जी स्थिती आम्हाला प्राप्त झाली ती एकत्वाने प्राप्त झाली, एक सिद्धतेने, एक देशत्वाने प्राप्त झालेली नाही. न देखेसे झाले श्रम आले वर्म हात आहे. मग वर्म नेमकं कोणतं आलं? तर वर्म तुकोबार सांगतात आमच्या हातात एकच वर्म आलं की जीव आणि देव यांच्यामध्ये भिन्नता नसून एकत्व आहे. हे वर्म आजच्या हातात आलं अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे कैसे भोगाची
कोठे जीव निराळा भगवान परमात्मा आणि आम्ही आमच्यामध्ये दोघांमध्ये जीव तोची देव जीव हाच देव आहे मग जीव हाच देव जीव ब्रह्मैव नापरः आत्मबोधामध्ये आचार्याची भाषा आहे श्लोकार्ध्यान प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिवे ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः जीव ब्रह्मैव नापरः ब्रह्म सत्य जगन्मिथ्या यदा युक्तं श्लोकार्धं प्रवक्ष्यामि यदा अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि किं प्रवक्ष्यामि ब्रह्म सत्य भवति वा अस्ति यद प्रवक्ष्यामि जगन मिथ्या भवति वा अस्मि यद प्रवक्ष्यामि जीव ब्रह्मान्न अपरः यद प्रवक्ष्यामि अर्ध श्लोकेन अर्ध्या अर्ध्या श्लोकामध्ये जगांत सिद्धांत देण्याची ताकद आपल्या वारकऱ्यांच्या शब्द प्रणालीमध्ये अर्ध्या श्लोकेन प्रवक्ष्यामि काय प्रवक्ष्यामि ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः जीव आणि ब्रह्म
ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. मग बदल नाही तर चैतन्य वेदांत पुन्हा स्वतंत्र होतं. जड चैतन्य वेगळे, जीव चैतन्य वेगळे, ईश्वर चैतन्य वेगळे आणि ब्रह्मचैतन्य. ईश्वर चैतन्य ब्रह्मचैतन्य समान नाही. ब्रह्म आणि ईश्वर या समानार्थी शब्द नाही. जड चैतन्य प्रेताला बोलतात, अविद्येने ग्रस्त आहे ते जीव चैतन्य, मायेने ग्रस्त आहे ते माया ईश्वर चैतन्य, पण उपाधीचा संबंधच नाही ते ब्रह्मचैतन्य. आणि तुकोबरांना विचारलं तर माझ्या ब्रह्माकडे उपाधी नाही, तुकोबरांकडे उपाधी नाही. उपाधीच्या नावे घातला शिंतोडा. महाराज म्हटलं उपाधी समाप्त जीवन आम्ही जगतो, उपाधीचा आमच्या ठिकाणी काही समाप्त काही विषय राहिलेला नाही. मग उपाधी शून्य जीवन म्हणजे ब्रह्मत्वाचं जीवन. पुन्हा वेदांतातला ब्रह्म वेगळा आणि पुराण कथेतला ब्रह्म वेगळा. पुराण कथेत जे ब्रह्म आहे तो ब्रह्मदेव आहे आणि वेदांतात जे ब्रह्म आहे ते चैतन्य. तुकोबऱ्यांची परिभाषा ही की याचे तुका म्हणे आम्ही विधीचे जनित. जो विधीचा जनित आहे त्या विधीचा जगाला ज्याने जन्माला घातलं, जगत जनिता जो विधे त्या विधीचे जनिते आम्ही हो. तुकोबऱ्यांची परिभाषा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशील. भाषा आहे रामेश्वर शास्त्रींचे, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले का? तुका ब्रह्माशी गेले? तुका ब्रह्माशी नाही गेले, ब्रह्म तुकाशी आले. तुकोबराही ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले नाही तर तुकोबऱ्यांना अशी स्थिती प्राप्त झाली की ब्रह्माला तुकोबऱ्यांच्या स्थितीवर यावं लागलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. मग ही स्थिती तुकोबऱ्यांना सहजासहजी प्राप्त झाली का? सहजासहजी प्राप्त झाली का? जीवाचं जीवत्व तुकोबऱ्यांचं समाप्त झालंय आणि ब्रह्मस्वरूप तुकोबऱ्या म्हणतात मला प्राप्त झालंय. तसं तुम्ही सगळ्यांनी जर सायस केलं तर तुमच्याही बाबतीत हेच घडणार आहे. कैचे केव कोठे जीव निराळा, नासून या गेले खंते सहज स्थिती भोगाचे विठोबा. कोठे जीव निराळा. आपण चारही चरणाला संस्पर्श करायचा प्रयत्न केला, वेळ आपल्या सगळ्यांची संपली. जाताना एकच सांगेल, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. आई वडिलांच्या पुण्याने कोट्यवधीची इष्टेट कमवली असेल तर अखंड आई वडिलांची सेवा करा. भावनेचं भांडवल करून समाज फसेल या पद्धतीने जीवन जगायचं आपल्यातून कधीच प्रयत्न होता कामा नये. माझ्यामुळे नवीन 10 लोक कीर्तन ऐकायला आले नाहीतर चालतील, पण माझ्या चुकीच्या सांगण्यामुळे 2 लोक कायमचं कीर्तन ऐकणं बंद करतील. एवढी वाईट बुद्धी परमेश्वरने कधी देऊ नये एवढी अपेक्षा परमात्म्याला आपण अखंड करूयात. ती धारणा आपण अखंड परमात्म्याच्या चरणी अखंड करूयात. आई वडील सध्या भावनेचं भांडवल झालंय. आई वडील एका कीर्तनकाराने म्हटलं, कशाला गेली आई तू स्वर्गाला, मग काय नरकात जायला पाहिजे होती का? तुला डोकं आहे का? काय म्हणतोय तू? म्हणजे समाजाच्या बोडेपणा जिने जन्माला घातलं ते त्याला ती समजली नाही. तुझ्या सांगण्यावर समजणार आहे का? तुझ्या सांगण्यावर समजणार आहे? तो एक म्हणे, हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. म्हणजे गाय वासराला चाटते तर माय दिसते आणि त्याची माय पाणी पाणी करता मेली तरी नाही दिसली. तो म्हणे हे जमलं पाहिजे, तुझं चेकअप केलं पाहिजे. मग आपल्याकडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण भावनेचं भांडवल करत चालतोय आणि त्या भावनेच्या भांडवलावर आपण सगळेजण प्रवास करायचा अखंड प्रयत्न करतोय. दुर्दैव आहे, आमच्याकडे प्रसिद्ध कीर्तनकार आहे अण्णा भरत महाराज पाटील, आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. त्र्यंबकच्या वारीला मी त्यांच्यासोबत ज्यावेळेस 1-5-7 वर्षापूर्वी गेलो, अण्णांचं कीर्तन होतं आणि जगन्नाथ अण्णांचं कीर्तन चालू असताना अण्णांचं ते दर्शन घ्यायला गेले. जगन्नाथ अण्णांनी त्यांना कीर्तन दर्शन घेऊ दिलं नाही. त्यांना वाईट वाटलं की मला का दर्शन घेऊ दिलं नाही. कीर्तन झाल्यावर पुन्हा भरत पाटील गेलं, मला पाया पडतं. जगन्नाथ अण्णा पवार म्हटले, तुला पायाने पडू देणार? ते म्हणले, महाराज माझं काही चुकलं असेल तर सांगा. जगन्नाथ अण्णा पवारांसारख्या विद्वत्रत्न माणसाचं वाक्य आहे, 34 शिकलेल्या माणसाने महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार घेतला. काव्यतीर्थ वेदांत वाचस्पती जिथं तुमच्या माझ्यासारखे PhD पायाची बरोबरी करू शकत नाही, हे वैभव ज्यांनी निर्माण केलं ते जगन्नाथांना पवार वारकरी संप्रदायाचं नाक होते आणि नाशिक जिल्हाच त्यांची खऱ्या अर्थाने कर्मभूमी ठरली. ऐका, जगन्नाथांना जेव्हा कार्यक्रम झाल्यावर भरत पाटील पाया पडायला गेले तरी पडू दिलं नाही. भरत पाटील म्हणजे महाराज माझं चुकलं काय? त्यांच्या डोळ्यात अश्रू आले भरत पाटलांच्या. मग काही चुकलोय का?
त्याने सेटलं तुम्ही सहसा कुठंच दिसत नाही, तुम्ही बाहेर कार्यक्रम दिले तरी येत नाही, असं का घडतं? भरत महाराजांनी सेटलं आमची एक लेवा पाटलांची एक सामाजिक खूप चांगल्या पद्धतीचा आराधन आहे झेंडूजी महाराज संस्थान, आणि मला तेवढं संस्थान पाहावं लागतं त्यामुळे मला बाहेर पाहिजे तसा वेळ द्यावा लागत नाही. ही माझ्या तोंडातली भाषा नाही, अण्णांच्या तोंडातली, मी फक्त ऐकलेलं तिथलं सांगतो तुम्हाला. जगन्नाथांना पवार म्हटले, जर तुमच्यासारखे चांगले कीर्तनकार स्वतःला जर एवढ्या मर्यादित अवस्थेमध्ये जर बांधून घेतील तर येणाऱ्या 10 वर्षात वारकरी संप्रदाय या भागवतकार रामायणकार आणि वृंदावनचे साधू जिवंत खाऊन जातील. तुम्ही करणार काय आहात? भागवतकार म्हणजे आता प्रॉब्लेम असा आहे की तिकडचं इकडं किती प्रभाव आपण सगळेजण पाहतोय. तो एक साधू म्हणे, गोविंद तुम्हारे प्यारने जीना सिखा दिया, त्या पदातून ये काया प्रभू महिने तुझे अर्पण करावे. तो स्टेजवर सांगतोय की हे शरीर मी देवाला अर्पण घे, ये काया प्रभू महिने तुझे अर्पण करा दे. शरीर देवाला अर्पण केलं आणि तो स्टेजवर लाली लावून आला, केवढा प्रॉब्लेम आहे याचा? बरं, आपला पण तसा होतो की नाही कधी कधी, इथं आले की देह जावा अथवा राहो आणि पेटा बांधताना पावडर लाव. आपल्याला सांगावं लागतं ती पुसा नंतर पाहू, राहो का जाऊ, करू आपण त्याच्यावर स्वतंत्र अभ्यास. खऱ्या अर्थाने हाही विचार आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात येणं गरजेचं आहे. देव देश धर्म नीतिमत्ता टिकलीच पाहिजे ह्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एकदा 2-4 दिवसापूर्वी एक जवान शहीद झाला आपण सगळ्यांनी पाहिलंय. ही सगळी शहीदाची परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे. आपल्या देशाने पहिल्यांदा जी व्यवस्था स्वीकारली, महात्मा गांधीजींचं प्रांजळ मत होती कृषी व्यवस्था आणि सैनिक व्यवस्था म्हणून जर देशाचं समारोपण झालं तर देश चांगला राहील. पण नेहरूंनी व्यवस्था सांभाळली, तिचं नव्हतं मिश्र व्यवस्था. त्या मिश्र व्यवस्थेवर 2 पद्धती झाल्या, भारताकरता कृषी प्रधान आणि इंडियाकरता औद्योगिकी प्रधान. भाषा थोडी काठिण्यतेकडे प्रवास करेल, पण भारताकरता कृषी प्रधान तर वापरली आणि इंडियाकरता औद्योगिकीकरण वापरलं, आणि त्याच्यातून देश पाहता पाहता शेतकरी आणि जवान यांच्या बाबतीत मृत्यूकडे प्रवास करायला लागला. जवानांची परिस्थिती बिकट आहे, जवान जगले पाहिजे. जवान जवान म्हणजे काय? एका वाक्यात आता ताजी घटना आहे नाशिक जिल्ह्यातली, म्हणून मी सांगेल. जवान कोण असतो? 30-32 वर्षाचा पोरगा, ज्या दिवसामध्ये आपण घराच्या बाहेर सुद्धा निघायला घाबरतो, ज्या थंडीमध्ये आपण बाहेर निघायला सुद्धा घाबरतो, त्या टायमाला रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून, छातीचा कोट करून, -डिग्री तापमानामध्ये देशाचं संरक्षण करण्याकरता जो उभा असतो ना, तो भारताचा जवान असतो. मुद्दा 2, तो खऱ्या अर्थाने भारतीय जवान असतो. ज्यावेळेस शत्रू जाळ, या देशात कोण इमानदार आहे? कोण इमानदार आहे? भारताची टीम पाकिस्तान सोबत मॅचेस खेळायला जातेस कधी कधी? भारताची हॉकी पाकिस्तान सोबत हॉकी खेळतेत? हिथला शाहरुख तिकडे जातो, तिकडचा गुलाम अली इकडे येतो, हिथले पंतप्रधान तिथल्या पंतप्रधानच्या वाढदिवसाला जातात, तिथले बरेच बावडे ढिकडे प्रवास करतात, सगळेजण देशासोबत बेमानी करतात. जर सीमेवरच्या जवानाने एक दिवसाकरता पाकिस्तानशी हात मिळवणी केली आणि भारताशी बेमानी केली तर इतिहास काय राहील आपला विचार करा. सगळ्यात इमानदार तोय देशावरचा जवान. ज्यावेळेस शत्रू आक्रमण करतो त्यावेळेस तो धोरण अवलंब करतो, अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स. पण डिफेन्स ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस त्याच्याकडे AK-47, .303 आहे, 56 आहे, लाईट LMG लाईट मशीन गन काय? तो संरक्षण करतो तेव्हा विचार नाही करत तो, मी 32 वर्षाचा इथं देशासाठी लढतो, एखादी शत्रूची गोळी जर माझ्या छातीत गेली, डोक्यात गेली आणि मी जर मेलो तर 65 वर्षाचा कॅन्सर झालेला माझा बाप घरी माझी आठवण काढतोय. जर मी मेलो आणि माझा बाप मेला तर माझं घर कोणाच्या भरोशावर चालणार आहे? अरे मी जर इथे शत्रूसोबत युद्ध करता करता मेलो तर 55 वर्षाची माझी किडनी गेलेली आई घरात आहे, ती मेली तर माझं घर कोणाच्या भरोशावर चालेल? अरे मी जर मेलो तर 4 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं, माझी पत्नी दररोज मी घरी येतो, या स्वप्नांमध्ये माझी वाट पाहते, तिच्या मांडीवर 6 महिन्याचा पोरगा आहे. मी जर युद्ध करता करता मेलो तर माझी पत्नी अख्खा तारुण्य कोणाच्या भरोशावर काढणार आहे? ज्याला बाप कशाला म्हणतात हे समजत नाही तो 2.5 वर्षाचा माझा पोरगा कोणाच्या भरोशावर जगणार आहे? युद्ध करताना किडनी गेलेल्या आईचा, कॅन्सर झालेल्या बापाचा, तरुण पत्नीचा आणि काळजाच्या तुकड्याचा विचार न करता रक्ताच्या थारोड्यात छातीत गोड्या झेलून देशाचं संरक्षण करतो तो आमचा जवान जगला पाहिजे, ही धारणा आमच्या मनात कधीतरी आली पाहिजे. तो देशाचं सर्वस्व आहे, तो जगला पाहिजे, ही धारणा आपल्या डोक्यात आली पाहिजे. ती धारणा डोक्यात येण्याकरता सद्विचारांचा मागोवा आपण अखंड आपल्या सोबतीत ठेवला पाहिजे, हीच अपेक्षा मी आपल्या सगळ्यांना ठिकाणी करेल. संवादिनी वादकापासून तर नाथ ब्रह्मवादकापर्यंत आपण सगळेजण पाहतोय. मी 1-8 दिवसापूर्वी बोलून गेलो की रविदास महाराज जगदाळेंसारखे, भगुरे गुरुजींसारखे लोक कीर्तनात असणं जितकं चांगलं असतं तितकं खऱ्या अर्थाने वाईट असतं. मी खरं सांगतो, मी माझ्या मनातली भावना सांगतोय, माझी इंटेन्स मी सांगू शकतो, ते मला बिलीव तसं होत आहे. हे अशी लोक कीर्तनात असणं जितकं चांगलं असतं तितकं कीर्तनकाराच्या दृष्टिकोनातून वाईट असतं. तुम्ही म्हणाल असं कसं? हो, हे असंच असतं, मी तुम्हाला पटवून देईन काय असतं माहिती का. ओपनरचा बॅटमन खूप चांगला खेळतो, तो विकेट पडलेले असतात 2-3, तो बिचारा 100 बॉलमध्ये 60-65च रन करतो पण टिकवून ठेवतो विकेट. मध्येच एखादा असा बॅटमन येतो, तो 1-2 सिक्स मारतो, पण लोक म्हणतात अशी बॅटिंग पाहिजे. म्हणजे तो 65 रन करणारा बावडट आहे का?
म्हणजे हा असा प्रॉब्लेम होतो, आपण पावण्यात आणतो पावणे दोन तास बोलायचं आणि लोक एका चालीत म्हणतात याला म्हणतात गायन, मग आम्ही वेडे का? प्रॉब्लेम हे हो जात आहे. म्हणून मला चीड असते, भारी बॅटमन दिसला की मला त्रास होतो. आतलं दुःख गुरुजी नाही का. खरं म्हणजे त्या दोघांपेक्षा मी चांगला गाऊ शकतो सगळ्यांपेक्षा. मी चॅलेंजली बोलतो, लाईफ इज सिंग बट आर सिंगिंग धिस माय रोल, कॅपिटल रोल. ह्यांच्यापेक्षा कधी चांगलं गाऊ शकतो मी, पण मी गात नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. मग जब गात हो ना तो किशोर विभोर हो जात आहे. लता की व्यथा हो जाते, आशा की निराशा हो जाते, मुकेश के होश खो जाते और पंकज उदास हो जाता है, इसलिए मैं गाता नहीं. ये सब प्रॉब्लेम ना हो जाए इसलिए मैं गाता नहीं. खर म्हणजे लता मंगेशकर गायनातले भैया, बारावी नापास आहे. लता मंगेशकर कोण आहे? कोण आहे? गायक नाही बरं. लता मंगेशकर गायनात नाही, लता मंगेशकर गायक नाही. कोण आहे? लता मंगेशकर गायक नाही. हा, गायनातले जे सात स्वर आहे त्या सात स्वरांनी जिला आई मानलंय त्या माऊलीचं नाव लता मंगेशकर आहे. आई तिचं तारुण्य खराब करते, तिचं सौंदर्य खराब करते, तिचं शरीर खराब करते, पण ती तिच्या पोरांना मोठं करते. लता मंगेशकरने लग्न न करून तारुण्य सौंदर्य शरीर खराब केलं, ताबा ठेवला, पण संगीतातल्या सात स्वरांना सात समुद्राच्या पलीकडे ज्या माऊलीने पोहोचवलं तिचं नाव लता मंगेशकर आहे. हे विसरून चालणार नाही आपल्याला, हे विसरून चालणार नाही. कर्तृत्व कुठेही निर्माण करा, पण स्वतंत्र पद्धतीने निर्माण करा. ते विचारधारा मी आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी मांडतोय. समाधीने वादक असतील, दोन्ही नादब्रह्मवादक दीपक महाराज असतील, संकेत महाराज असतील. हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून असे दीपक जर लागत गेले तर हे संकेत आपल्याकरता चांगले आहेत, संप्रदायाकरता असे संकेत आपल्याकरता चांगले आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय जे दिगंबर भाऊ आहे, आरंभ भाऊ आहेत, गोरखरी संप्रदायाचे खऱ्या अर्थाने स्वर भास्कर आणि योगायोग, ही दोनही स्वर भास्कर आपल्या परिसरातले, हा खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आहे. रविदास महाराज असतील किंवा आदरणीय गुरुजी असतील, आणि ही सगळी मंडळी, ही सगळी मंडळी ह्या एवढ्या छोट्याशा एका कार्यक्रमाकरता एकत्र आलं, कारण ही पांडुरंगाचीच कृपा आहे आपल्यावर. शेवटी भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय काय घडणार आहे. मी तीन चारदा बोललो अण्णांना, गुरुजी बसा बसा, ते म्हटले नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, उभेच राहू देत. का? कारण मला ते स्वामी समर्थांचं वाक्य आठवलं. तुम्हालाही आठवलं का? हरकत नाही. मी त्याच वाक्याचा आधार घेऊन म्हटलं मग ठीक आहे आता चालू देत. आणि अगदी त्याच पद्धतीने आपण सगळे त्या ठिकाणी आलात. मला अण्णांनी सांगितलं, मी अण्णांच्या माध्यमात त्या ठिकाणी पोहोचलो. सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा देतो. वैकुंठवासी आदरणीय श्रोत्र भक्तिपरायण गणपतराव गेनुजी नवले पाटील यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त त्यांच्या समस्त नवले पाटील कुटुंबियांच्या विद्यमाने चांगदेव रभाजी पाटील, लहानबाई पोपटराव ढमाले, हिराबाई बाळासाहेब पेखडे, त्याचप्रमाणे कमल मोठा भाऊ जगताप, आशाबाई पांडुरंग जाधव, सुमन मारुती खैरणार, कविता कैलास सरोदे, शिवाजी गणपतराव नवले पाटील, ताराबाई शिवाजी पाटील, संदीप शिवाजी पाटील, सुनील शिवाजी पाटील, अनिल शिवाजी पाटील, शुभम संदीप पाटील, सोनाली संजय यादव पाटील, या समस्त कुटुंबियांमध्ये पुढच्या सुख समाधान ऐश्वर शांती नांदू देत, हीच आकारण करुणावाल्या रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आयोजक सूचना देतील तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. म्हणून कोणीच जागा सोडू नका. सगळ्यांना पुनश्च विनंती करतो, थांबतो. धन्यवाद. बाई मजला ठाव जावा, योग माया मुक्ता बाई मजला ठाव जावा, मुक्ता बाई मजला ठाव जावा, ब्रह्म चित्तला मुक्ता बाई मजला ठाव जावा, आदि शक्ति मुक्ता बाई मजला ठाव जावा, आदि शक्ति मुक्ता बाई मजला ठाव जावा, चांगदेव जननी मुक्ता बाई मजला ठाव जावा, चांगदेव जननी मुक्ता बाई मजला ठाव जावा, योग स्वरूपिणि मुक्ता बाई मजला मुक्ता बाई मजला गाव जावा.
स्वामी संत निवृत्तीनाथ महाराज की जय।